अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। सध्या कोरोना व्हायरसने सर्वत्र थैमान घातले असून या अशा महामारीमध्ये विद्यार्थ्यांच्या परीक्षा घ्या असे आदेश देणाऱ्या राज्यपालांनी त्वरित आपल्या पदाचा राजीनामा देण्याबाबतचे निवेदन आज जामनेर तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे तहसीलदार अरुण शेवाळे यांना देण्यात आले। याप्रसंगी जामनेर तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष विशाल पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष किशोर पाटील, पराग नेरकर, आदित्य गायकवाड, पवन जोशी, अक्षय पाटील, प्रीतम पाटील हे उपस्थित होते। राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेच्या वतीने या ठिकाणी तहसीलदार साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलं होतं। आपण जर बघितलं या देशामध्ये कोरोनाचं आजार तर खूप मोठं या ठिकाणी थैमान घातलेलं आहे। असं असताना माननीय मुख्यमंत्री साहेब असतील, उपमुख्यमंत्री साहेब असतील, सर्वांनी या महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊन सुरू करून जनतेचं हित बघून सण हा निर्णय घेतला आणि हा आजार कसा या महाराष्ट्रातून कमी होईल यासाठी खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न करता येईल। असं असताना विद्यार्थ्यांचे कॉलेजेस बंद झाली, शाळा बंद झाल्यात, विद्यार्थ्यांच्या बऱ्याचशा परीक्षा बंद झाल्यात, परंतु आता मध्यंतरीच या महाराष्ट्राचे राज्यपाल कोश्यारी साहेब यांनी सांगितलं की शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात याव्या। खरं म्हणजे हा निर्णय राज्यपाल साहेबांनी आदेश करणं हा अतिशय चुकीचं आहे। विद्यार्थ्यांचं जीवनमान या ठिकाणी धोक्यात येणार आहे। आपण जर बघितलं हे कुणामुळे झालं, कशामुळे झालं, हे या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना कळून चुकलेलं आहे। कोणीतरी एखादी राजकीय व्यक्ती जाऊन भेटायचं आणि त्याने राज्यपालांच्या कानात सांगायचं आणि राज्यपालांनी तो आदेश पाळायचा अशी शोकांतिका या ठिकाणी आपल्याला दिसते। या ठिकाणी पुणे झालं, मुंबई झालं, अशा मोठ्या शहरामध्ये विद्यार्थी जाऊन कुठल्या प्रकारे परीक्षा देऊ शकत नाही, त्यांना रूम भाड्याने भेटू शकत नाही। एखाद्या हॉटेलमध्ये राहण्याचा जर राहिला तो त्याच्या जीवाला फार मोठा धोका आहे कोरोना संसर्गाचा। असं असताना राज्यपालांनी असा आदेश काढणं हे अतिशय चुकीची गोष्ट आहे। त्यामुळे अशा राज्यपालांना त्वरित या पदावर हटवण्यात यावं अशी मागणी या ठिकाणी राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेली आहे। यासाठी विद्यार्थी संघटनेचे तालुक्याचे अध्यक्ष विशाल पाटील असेल, पराग नेरकर असेल, सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहे। या सर्वांच्या वतीने आम्ही या ठिकाणी आदरणीय संजय गुरु यांच्या नेतृत्वाखाली तसेच साहेबांनी या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे, त्वरित अशा राज्यपालांना हटवून सण विद्यार्थ्यावर होणारा अन्याय या ठिकाणी दूर करावा अशी या ठिकाणी मागणी केली आहे। आज आपण बघतोय आपल्या देशामध्ये कोरोना या आजाराचं सर्वात मोठं संकट कोसळलेलं आहे आणि अशा या संकटामध्ये आपला देश हा या आजारावर मात करण्यासाठी भरपूर तसे प्रयत्न करतो आहे। तसेच आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आपण बघत आलेलो आहे की कोरोना ही संख्या थोडी वाढती आहे, त्यासाठी आपलं प्रशासन आणि सरकार योग्य ती उपाययोजना करत आहे आणि आपण विद्यार्थ्यांच्या हितासाठी सदैव राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस ही झटत आलेली असून आज आपण आपले राज्याचे शिक्षण मंत्री यांनी विद्यार्थ्यांच्या परीक्षा या कोरोना या आजारामुळे रद्द करण्यात याव्या असे आदेश दिलेले असताना आपल्या राज्याचे राज्यपाल आदरणीय कोश्यारी साहेब यांनी ते विद्यार्थ्यांची परीक्षा घ्या असे आदेश सरकारला पत्र याद्वारे दिले असून त्याचा आम्ही राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस जाहीर निषेध करतो। तसेच विद्यार्थ्यांच्या जीवाला काही दिलीत आणि कमी जास्त झालं तर याला जबाबदार राज्यपाल राहतील का अशी त्यांनी सूचना द्यावी। जर राज्यपाल जबाबदारी घेत असतील तर आम्ही सर्वत्र विद्यार्थी परीक्षा द्यायला तयार आहोत आणि राज्यपाल साहेब यांनी त्या ठिकाणी शिक्षकाचं काम करावं अशी आम्ही त्यांना सूचना देतो। तसेच जर विद्यार्थ्यांच्या जीवाला कमी जास्त धोका होत असेल तर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस ही राज्यपाल यांच्याविरुद्ध रस्त्यावर नक्कीच उतरणार आहे, कारण गुजरात या राज्यामध्ये, गोवा या राज्यामध्ये भाजपचं सरकार असून त्या ठिकाणी त्यांनी त्या स्थानिक विद्यार्थ्यांची परीक्षा ही रद्द केलेली आहे। तसेच महाराष्ट्रामध्ये राहूनसुद्धा विरोध करत असेल राजकारण हे गरीबचं राजकारण भाजप सरकार करत आहे याला आमचा नक्कीच विरोध आहे आणि असल्या परिस्थितीमध्ये सुद्धा राजकारण करत असतील तर याला जबाबदार हे फक्त भाजप सरकार असणार आहे, त्यामुळे असे राजकारण त्यांनी करायला नको अशी आम्ही आशा बाळगतो आणि या संकटाच्या काळामध्ये सर्वांनी एकत्र येऊन काम करावे अशीच माझी आमची राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेची विनंती आहे।
पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.